बघा मी आलो नसतो तर काय झालं असतं. सगळा मेस करून ठेवला होता मी आलो आणि कसा फटाफट झालेलं आहे सगळं. मी मेस केला होता मी ऑब्विसली आणि तू सगळं फटाफट केलं. ऑफकोर्स नाही येतं काय ग शिक्षण नाही करिअर नाही काय ना काही येत नाही. बघा एकदा स्वतःकडे राधा लग्न झालंय तुझं नवरा बघ एवढा करिअरिस्टिक इतक्या उच्च पोस्टला आणि तू एक मिनिट थोडस पीठ लावलं ना कि तू बरी होशील. सौरभ प्लीज सौरभ काय कर कोणीतरी येईल सौरभ सौरभ काय चाललंय हे. स्वयंपाक घर आहे याचं तरी भान ठेवा. बाजूला बाजूला होते बघ करपलं पण तरी तुमचं लक्ष नाहीये काय हे. अगं इतकं भडकायला काय झालंय थोडे हसत तर होतो ना आम्ही फक्त. अरे पण निदान काळा वेळाचं तरी भान ठेवा. ही थालीपीठ करणार होती ना दादांसाठी टेस्टी हेल्दी मध्ये करून जायचं होतं ना पिक्चरला पण नाही त्यांना माझ्या हातचं काही चालत नाही. बरं आल्यानंतर आता त्यांच्यासाठी थालीपीठ करायचं तर नाही ते सोडून तुम्ही इथे हसत खिदळत बसलात म्हणजे मी काय करायचं. एक मिनिट थोडे हसलो तर काय बिघडलं. दिवसभर राब राब राबते ना घरच्यांसाठी ती. अरे मग इतकं काय झालं त्यात सौरभ का भगवत नाही आमचं बरं चाललंय ते. मार्कंडाला सुखी ठेवत आहेत म्हणून आमच्यावर जेलस होतीयस. सौरभ काय बोलतोयस शांतो काय बोलतोस तू सौरभ. बरोबर बोलतोय मी काही चुकीचं बोलत नाहीये. तुमचं दोघांचं पटत नाही म्हणून लाख तोंड करून बघता सगळ्यांनी तसंच बसलं पाहिजे का. सौरभ काय बोलतोय. बरोबर बोलतोय मी तू चाल इकडनं. काही नाही जेलस झाली आपल्यावरती. सौरभ चल चल तू प्रेग्नन्सी बद्दल एक अक्षरही तोंडातनं काढायचं नाहीस. तुला काय वाटतं हे सांगितलं असतं की तू प्रेग्नंट आहेस तर आपलं लग्न झालं असत. खूप भीती वाटते मला. घरात कुणालाच माहित नाहीये की मी प्रेग्नंट आहे. का नाही सांगितलं केदारने आणि राधाने कसं नाही सांगितलं. तसं ठरलं होतं की सगळ्या गोष्टींची कल्पना आधी द्यायची म्हणून आणि आता अचानक घरच्यांना कळल्यावर काय होईल. मला मला खूप भीती वाटतेय. आई आई काय करू मी. हॅलो मोनिका मोनिका प्लीज आईला फोन दे दे लवकर. जर हिटलर असेल ना तिची हुकुमशाही नाही चालणार आहे घरात. सौरभ शांत हो. काय शांत हो काय शांत हो. आपलं प्रेम सलतय तिच्या डोळ्यात दुसरं काही नाही. सौरभ शांत हो तुला माझी शपथ आहे. तू सीमा वहिनीने उलटून का बोललास तुला काही कळतं का. कळत नाही का म्हणजे तूही तिच्याच बाजूने बोलतेस. योग्य तेच बोलतेय मी. त्यांच्या वयाचं मान वगैरे आहे की नाही सौरभ. बोल 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 तू पण बोल. मला तूच बाकी होतीस बोलायची. आणि हे बघ एक गोष्ट सांगून ठेवतोय मी काहीही चुकीचं बोललेलो नाहीये. सौरभ तू चुकीचंच बोलतोयस. 24 तास आम्ही तुझ्या सेवेशी असतो. तुला आनंदी ठेवण्याचा सगळ्यांचा प्रयत्न असतो. मी सुद्धा माझं कामधाम सोडून इथे राहते तुझ्यासोबत कारण तू खुश राहावास. सीमा वहिनी सुद्धा तुझ्यासाठी काय काय करत असतात अरे पण तू मात्र तुसड्यासारखा सगळ्यांशी वागत असतोस. स्पेशली सीमा वहिनींशी चिडचिड करतोस सतत. हो करतो चिडचिड. वागतो मी सगळ्यांशी तुसड्यासारखं. मी तुम्हाला नको आहे ना या घरात कारण मी रिकाम टेकडा आहे. आणि तू जे काम सोडून माझ्यावर राहतेस ना ते उपकार करतेस ना माझ्यावर. जा इथून प्लीज जा मला एकटं राहू दे. सौरभ अरे तू प्लीज जा इथून. नको थांबूस माझ्या बरोबर. शिर वाकड्यातच शिर तू. तुला ना आपल्या माणसांची किंमतच नाहीये. हो किंमत नाहीये ना म्हणून तर आम्ही इतके वर्ष एकत्र राहतोय. तू आलीस आणि सडनली सगळ्यांना सगळ्यांची किंमत कळायला लागली. सौरभ अरे काय बोलतोयस तू. व्यवस्थित करतोय काय बोलतोय ते पूर्ण शुद्धीत बोलतोय. तू आहेस शुद्धीत
पण तू मूर्खासारखं बडबडतोयस. हो मी आहे मूर्ख. तू प्लीज जा इथून, प्लीज जा ले इथून. सौरभ तुला सांगितलं होतं ना मी, मला विचारल्याशिवाय काही करू नकोस म्हणून सांगितलं होतं ना. हो पण मी ते घे आणि आईला सांग सगळं छान आहे म्हणून घे. बोल अग नाही अग कट झाला मी ना. हा ग सहजच केला होता मी इथे खूप मजेत आहे सांगण्यासाठी. आवाज काही नाही ग, थोडीशी सर्दी झाली आहे ना म्हणून येतोय. बर आई मी ना बोलते तुझ्याशी नंतर. हा मला सीमा बहिणी बोलवत आहे. हा केदार का नाही तुम्ही हो घरच्यांना सगळं खरं सांगितलं? तुम्ही म्हणाला होता की माझं बाळ तुमचंच आहे, तुम्ही तुम्ही घरच्यांना सांगणार होता हे खरं घरच्यांना कळलं तर काय अवस्था होईल माझी? आणि हे कळणारच हो घरच्यांना, घरातल्या बायकांना तर सगळ्यात आधी कळणार. केदार केदार तुम्ही का नाही सांगितलं तो घरी? कारण घरच्यांपासून ही गोष्ट लपवायला मला राधाने सांगितलं होतं. काय राधाने? आहो पण ती तर घरच्यांना सगळं खरं सांगण्याबाबत आग्रही होती, मग ती का करेल असं? तेच मला कळत नाहीये. आत्ताच्या आत्ता जाऊन मी तिला हे विचारते काय अर्थ या सगळ्याला. नाही एक मिनिट एक मिनिट, मला असं वाटतं ह्या विषयावर तू आत्ता तिच्याशी काही बोलायला जाऊ नकोस. तिच्या मनात काय हे मला पहिले जाणून घेऊ दे ना. मला सांग गार्गी, तिचं आणि तुझं नातं असं पहिल्यापासूनच ताणलेलं आहे का ग? हो तिच्यामुळे आमच्या सगळ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय. ती दिसली ना तरी डोक्यात जाते माझ्या. अनेकदा तिला मी यापूर्वी घरातून हकलून लावलंय. मला वाटतं ह्याचा सूड उगवण्यासाठी तुला कोंडीत पकडायचा प्रयत्न करते ती. काय? बघ आता मी सांगतो ते आणि तसंच करायचं. ओके आणि कारगी प्लीज प्लीज हे असं पुन्हा काही कोणाला सांगायच्या फंदात पडू नकोस प्लीज माझ्यासाठी. काय केदार, फायनली वरात निघाली की नाही लग्नाची? हा आणि ती धूमधडाक्यात, खुश आहेस ना? हो छान दिसत होती रे जोडी, आणि मध्यालाही खूप आनंद झाला होता. अरे का नाही होणार रे, शेवटी तुझा बाप आहे तो, तुझं सगळं मार्गी लागावं अशीच त्याची इच्छा असणार की नाही? म्हणून तर तुझ्या लग्नाचा प्रस्ताव आल्यानंतर लगेच त्याने हो म्हणून टाकलं आणि हट्टही धरला की लग्न कसं धूम धडाक्यात झालं पाहिजे. आणि सगळा खर्चही त्यानेच केला. ओके नाही केदार, तुला सांगतो, तुला आतापर्यंत तो जे काही उलट सुलट बोलला असेल ना त्याची सगळी कसर भरून काढली त्याने, मान्य करावंच लागेल तुला. खरं आहे अण्णा,
ह्या लग्नामुळे दादा खूप खुश आहेत. बरं ते असू दे, हनीमूनचं काय ठरलंय? काय ठरलं की नाही? म्हणजे गार्गीची तब्येत अजून सुधारली नाही असं वाटतं. अण्णा नवरा डॉक्टर आहे तिचा. हो तू जाणार आहोत आम्ही काश्मीरला. काश्मीरला? अरे म्हणजे ठरलं पण छान. म्हणजे लग्न ठरल्याबरोबर बुकिंग केलं होतं की काय? नाही नाही अण्णा मी नाही केलं, गार्गीच्या बाबांनी सगळी अरेंजमेंट केली. गार्गीच्या बाबांनी? अरे वा छान उत्तम. म्हणजे दुरावलेली कुटुंब तुझ्या लग्नामुळे पुन्हा एकत्र आली असंच म्हणायला हवं. छान छान सगळे आता एकत्र मिळून मिसळून राहा, मजा करा, सुखानं संसार करा. नाहीतर आमचं घर चार तोंड आहेत पण चार दिशांना आहे. सगळा कोरडा व्यवहार, नुसती कर्तव्य शुष्क. इथे कसं भांडण आहे, थमरी तुमरी आहे, पण उब आहे रे प्रेमाची. सगळे कसे काही झालं तरी एकत्र येतात, एकमेकांना भेटल्याशिवाय चैन पडत नाही कुणालाही. आता तर काय, आता तुझं लग्न झालंय, सौरभची तब्येत सुधारते आता, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मध्याच्या स्वभावात फरक पडतोय. फक्त फक्त काय? फक्त सीमा तेवढी एकटी पडली रे. मार्कंड आणि ती एकत्र आली ना की हे घर खऱ्या अर्थाने घर होईल. तो तिकडे आणि इकडे खूप झालं रे. नाही नाही आता यातून काहीतरी तोडगा निघायलाच हवा. अण्णा यावर एकच तोडगा आहे, सीमा वहिनी आणि मार्कंड दादाचा डिवोर्स. काय केदार काय बोलतोयस तू? बरोबरच बोलतोय अण्णा, त्यांनी डिवोर्स घ्यावा. मार्कंड दादाने राहावं तिथेच आणि आपण पुढाकार घेऊन सीमा वहिनीचं दुसरं लग्न लावून देऊया. शी डिझर्व इट. सीमा वहिनी आधी इकडे. सौरभ अरे काय चाललंय? सीमा वहिनी सौरभ कशाला हाक मारतोय त्यांना? अजून भांडायचं का त्यांच्याशी? हे बघ तुझ्या मनात काही राग असेल ना तो माझ्यावर काढ, त्यांच्यावर काढू नकोस तू. काय कशाला ओरडतोयस? घर डोक्यावर घेतलंय, तू सुद्धा झोपेत न उठली. कशाला म्हणजे काय? तू आत्ताच्या आत्ता घराबाहेर जा. सौरभ एक मिनिट, आत्ताच्या आत्ता घराबाहेर जा. उभी काय राहिलीस तू? सौरभ काय बोलतोय तुला कळतंय का? हो कळतंय मला. आत्ताच्या आत्ता घराबाहेर जा आणि माझ्यासाठी दोन चांगल्या बरमुडा किंवा शॉर्ट्स घेऊन ये, म्हणजे थोडक्यात माझ्यासाठी चड्ड्या घेऊन ये. काही उपयोग नाही तुमचा. घरात एक बायको आहे, एक वहिनी आणि ती बहीण आहे, तरी माझ्या इथे बरमुडा फाटलाय त्याची कोणाला काळजी नाहीये. थोडक्यात माझ्यासाठी चड्ड्या घेऊन ये. चड्ड्या फाटल्या, माझा आवाजही फाटला आता. आला सौरभ एक दिवस ना असं मार काढणारेस ना तू? खरंच मग काय यार, हल्ली कोणी लाडच करत नाही माझं आणि तू पण येता जाता टोचून बोलत असतेस मला. सौरभ अरे अरे मग नीट वागावं ना, कशाला कोण बोलेल तुला? जा हा जा आता प्लीज जा, परत तुझी लेक्चर बाजी सुरू झालेली आहे. प्लीज त्या आधी बाहेर जा आणि माझ्यासाठी चड्ड्या घेऊन या. त्याच्या आधी मला काहीतरी खायला घेऊन, खूप भूक लागली यार मला, प्लीज. बरं बरं करते, म्हणून एवढी लाडीगुडी चालली होती ना. खाणं हवं असेल तेव्हा फक्त सीमा वहिनीची आठवण येते. सीमा वहिनी सीमा वहिनी आणते. आणि सीमा वहिनी? अरे हो बाबा आणते, खायला आणते, तुझ्यासाठी चड्डे आणते, सगळं आणते. सॉरी मग आजच्यासाठी. सो स्वीट. थँक यू. तू नाही सीमा वहिनी. आता बबडू माझ पेज खाणार. हो छान 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 छान, कसे छान आवडले आमच्या बालाच. संजू खिचडी तयार आहे, तुला देऊ का खिचडी? म्हणजे शेवटी खिचडीच केली का राधानी? राधानी नाही मीच केली. मग त्या मिश्र थालीपीठांचं काय झालं? हे पडलंय तिकडे तसंच.
मी आले इकडे तेव्हा नवरा बायकोंचं प्रेम उतू चाललं होतं असं डोकं फिरलं ना माझं. एक तर सगळेजण थांबलेत फराळासाठी, यांचं काहीतरी भलतंच केली खिचडी. अय्या, मगाशी तिचा हात भाजला नाही गरम पाणी सांडून? अगं कुणाचा? अगं राधाचा. काय सांगतेस, मला माहितीच नाहीये. अगं असं काय, मीच मलम लावलं तिच्या हाताला, तेवढ्यात कुहू उठली म्हणून मी तिकडे गेले. ते सगळं आटपून मी आत्ता येते. काय ग, मग बरोबर आहे ग. केदार काय भरडतोयस तू? आणि तुझं डोकं बिकं फिरलंय की काय? मी बरोबर तेच बोलतोय अण्णा. अहो ज्या नात्यात जीव नाहीये, जे नातं फक्त कागदावर उरलंय, जे नातं कुठचाही आनंद देत नाही, ते नातं टिकवण्याचा अट्टहास का आहे? अरे पण नातं असं समूळ तोडण्यापेक्षा ते नव्यानं तोडण्याचा प्रयत्न का करू नये? नाही अण्णा, असं काही होत नाही. प्रत्येक नात्याला ना नवीन पालवी आणण्याला काही गाळवेळ असते, आणि ती वेळ निघून गेली आहे. आता काहीही होऊ शकत नाही. अरे पण नातं असं कायमचं तोडल्यामुळे नवीन काही होण्याची शक्यता दूर होते, त्याचं काय? आणि समजा नवीन नातं जोडलं तर त्यामुळे सुखच मिळेल, याची हमी काय? हमी कुठच्याच नात्यात मिळत नाही अण्णा, मला विचारा ना. नाही, तुझं हे म्हणणं सीमाला पटणार नाही, मलाही पटणार नाही. तुमच्या नवीन पिढीसाठी नातं हे एक मॉलमधून आणलेल्या रेडीमेड वस्तूसारखी गोष्ट असेल. आमच्या पिढीसाठी नातं ही एक पवित्र गोष्ट आहे. त्यातून नवरा बायकोचं जबाबदारीचं नातं ते टिकविण्यासाठी आटोकाट प्रयत्न व्हायलाच हवा. आणि कोणी करायचा प्रयत्न? एकट्या सीमा वहिनी मार्कंड दादाकडनं काही प्रयत्न व्हायला नकोत. अण्णा, आजपर्यंत मी काही बोललो नाही, पण आता बोलतो. मार्कंड दादाकडनं हे सगळे प्रयत्न सोडाच, पण तिथे त्यांनी दुसरा संसार थाटला असेल, आय एम शुअर. सीमा वहिनीच्या दृष्टीने असेल हे पवित्र नातं, पण मार्कंड दादासाठी तुम्ही म्हणतात असेल मॉल बदली एक वस्तू आहे, वस्तू. सीमा आणि मार्कंडच्या नात्याविषयी हा इतका कॉन्फिडेंटली बोलतोय, म्हणजे याला खरी गोष्ट कळली की काय? अरे देवा. अरे काय चिटिंग? अरे बरं, उठणार नाही ना? उठायला आधी झोपायला पाहिजे ना ती. म्हणजे सीमा बरोबर खेळत बसली. तुम्हा दोघांपेक्षा सीमाकडेच ती जास्त वेळ असते, त्यामुळे ती सीमाचीच मुलगी आहे असंच कोणीही समजेल. हे मात्र खरं आहे अण्णा. यश, तुही निवड्या जवळ घेऊन टाक ना. अरे क्वीन तर मी केव्हाच घेतली आहे. कोणी काय पण म्हणो, पण चार चौघात माझी क्वीनच उठून दिसते. काहीतरी रंजे मेरी जो रजबी तुझे मालूम नहीं, तू अभी तक है हसी और मैं जवान, तुझ पे कुर्बान मेरी जान, मेरी जान. ऐ मेरी जो रजबी तुझे मालूम नहीं, तू अभी तक है हसी और मैं जवान. बलराज यार, बलराज अब सहा नहीं जाता यार. कॅरमचा वक्त आहे, गाण्याचा नाही. आय माय सॉरी, क्वीन इम्प्रेस झालेली आहे. ऑटोमॅटिक वावत गेलो. काय म्हणत होती तू? क्वीन घ्यायची ना. इवा तू सांगितलीस, गेली. आता कव्हर घ्यायला पाहिजे. कुठचा घेऊ? काही होऊ शकत नाही. कुठचा घेऊ सांग? कुठचा घेऊ सांग तू? ही घेऊ. नाही जमणार. नाही जमत. नाही जमणार. अरे गेली गेली. नाही कुठे गेली? कवर नाही गेली. निकाल बाहेर. निकालो. निकालना पडेगा. लाल लाल क्वीन बाहेर काढा. हाय आता खेळ तू. आता कोण घेऊया तू? हा खेळ खेळ. हा सौरभ, बॉडीच्या राईट साईडची मुवमेंट झाली पाहिजे. हा त्यामुळे उजवा हात वापर. पण नाही जमणार यार बहुते. अरे जमेल तुला, ट्राय तर कर. शाबास, व्हेरी गुड. शाबास. पण असं जमेल, तू ट्राय तर कर. कमॉन कमॉन, व्हेरी गुड. कमॉन, येस येस, यू कॅन डू इट. हा शाबास शाबास.
शाबाश, वेरी गुड, छान छान खडीत बड़ा होणार खेळायचा बरोबर आहे। दादा तुला आता हॉस्पिटल मध्ये जायला हरकत नाही, सौरभ ची गाड़ी आता जवळपास रुळावर आली असं म्हणायला हरकत नाही, काय सौरभ? खरच? अरे याच्यासाठी सुट्टी घेतली होतीस ना तू? वय वय, पण राधा तुला सगळा आठवते ना? नाही इतक्या दिवसांनी तू कामावर जाणार म्हणजे तू काही विसरली विसरली नाहीस ना? ओ गॉड जीजू,